आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हसूरच्या वॉर्ड क्रमांक 3 मधील नागरिकांना मोठा दिलासा. आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती सासने यांनी दिला लाखोंचा निधी. गेल्या 40 वर्षापासून दलदलित राहणाऱ्या हसूरच्या वॉर्ड क्रमांक 3 मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. हसूरच्या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरी सुविधांची वानवा आहे. ना धड रस्ते, ना लाईटची व्यवस्था, ना पिण्याच्या पाण्याची सोय. मात्र आता या नागरिकांना मोठाच दिलासा मिळालाय. आमदार उल्हास पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती सासने यांनी या वॉर्डच्या विकासासाठी तब्बल 40 लाखांचा निधी दिलाय. या निधीतून वॉर्डात पेव्हिंग ब्लॉकचे मजबूत आणि पक्के रस्ते, रस्त्यावर पतदिवे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे गेल्या 40 वर्षापासूनचा या नागरिकांचा वनवास संपणार असून नागरिकातून समाधान व्यक्त होतंय. महानगर न्यूजसाठी हसूरहून मोहन जमादार. 40 वर्षापर्यंत, आतापर्यंत 40 वर्ष झाले या वॉर्डाचा विकास नव्हता, विकास झालेला नाही. कशी काय अवस्था होती या वॉर्डाची? एक पाय घालायचं, एक पाय काढायचं, इतकी चिकलाची अवस्था होती. साधाही रस्ता नव्हता, रस्ता नव्हता. आता हा रस्ता, आता या ठिकाणी चांगले रस्ते दिसतात मला. कोणी केले ते? ते उल्हास पाटील यांच्या त्याने आणि संदीप आपले क्रमांकाचे डायरेक्टर, हा नेते आहेत तुमचे ते. हा हा, मग त्यांच्या माध्यमातून हे काम झालं. आमदार आणि तुमच्या प्रभाग क्रमांकाकडे यावेळेला लक्ष दिलंय. किती खर्च केला तुमच्या प्रभागाला त्याने? 12 लाख रुपये खर्च केले. आता जिल्हा परिषदेला तुमच्या सासने मॅडम निवडून आलेत, त्याही शिवसेनेचे आहेत. त्यांनी किती लाखाचं काम केलं या ठिकाणी? 12.5 लाखाचं. त्याही 12.5 लाखाचं काम केलं. म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून तुमच्या हसूर गावामध्ये या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 30 लाखाची कामं या ठिकाणी झाली दिसतात.